त्याचबरोबर ही आग कशी लागली याच्या बाबतीत नॅशनल फायर कॉलेज आहे जे नागपूरचं, तिथली तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्याचबरोबर विश्वेश्वरैया इंजिनिअरिंग कॉलेजचे जे तज्ज्ञ मंडळी आहेत तीसुद्धा इथे आलेली आहेत. आणि आता ही तज्ज्ञ मंडळी आग कशामुळे लागली याची संपूर्ण चौकशी करतील, याचं संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन होईल आणि जो कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरसुद्धा कडक कारवाई राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. ही घटना आपल्याला माहीत आहे की ज्या पालकांचे बाळ गेलेत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत आणि राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्र्याने या कुटुंबाला 5 लाखाची घोषणासुद्धा त्यानिमित्तानं केलेली आहे. पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की आग लागल्यानंतर इथल्या जे सिक्युरिटीचे जे आउटसोर्स केलेले मुलं होते, फायर ब्रिगेडचे जे लोक होते, ते लगेच आलेत आणि ज्यांनी मागचं दार तोडून जवळजवळ 7 मुलांना त्याच्यातनं वाचवलं. आतमध्ये पूर्ण जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण धूर एवढा होता की आतमध्ये त्या रूमपर्यंत ते पोचू शकलं नाही. पण 7 मुलांना हे फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आणि जे काही इथले सिक्युरिटीचे लोक त्यांच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यामध्ये यश आलं. पण त्याच्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना आहे, याची चौकशी आम्ही करू आणि योग्य ती कारवाई त्यामध्ये करू. हिंदी में बताइएगा सर, प्राथमिक तौर पे आपने देखा है तो क्या लग रहा है, कहां लापरवाही हुई है सरकार से या प्रशासन से? जी सर, भंडारा में जो दुर्घटना घटी है ये बहुत ही दुर्दैवी घटना है, ये दिल दहलाने वाली ऐसी घटना है. उसकी उच्च स्तरीय चौकशी करने के आदेश राज्य शासन ने दिए हैं. नेशनल फायर कॉलेज के जो तज्ञ लोग हैं वो भी यहाँ पे आए, विश्वेश्वरैया रीजनल इंजीनियरिंग कॉलेज के जो तज्ञ लोग हैं वो भी उनकी भी टीम यहाँ पे पहुँची है. पूरा इन्वेस्टिगेशन होगा कि किस प्रकार से आग लगी और जो कोई भी इसमें दोषी पाएगा उसको कड़ी से कड़ी सजा हम देंगे. प्राथमिक तौर पर किसकी लापरवाही नज़र आ रही है सर यहाँ पे? वही बोला, इन्वेस्टिगेशन में किसकी लापरवाही है सभी सभी बातें आगे आएंगी और वो हिसाब से कार्रवाई करेंगे. सदोष मनुष्य हो जाता गुना दाखिल करा ऐसी मांगनी खड़ी हुई.